चला सोमयात तर आम्ही चाललोय सोमेश्वरला. सोमेश्वर मंदिर आमचं चिरणी गाव तर सोमेश्वर मंदिर देवस्थान सकलच जायला सकलच जायला मजा आहे. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. आज आम्ही आता तिकडे चाललो आहे सोमेश्वर मंदिर. आम्ही हे खूप बघायला आणि भारी आणि सुंदर आहे. खूप मजा करणार आहोत मी भाऊ माझी मी कोकणी संख्या दोन भाऊ आणि मी चाललोय मजा करायला. चला त्याला नारळ घेऊन ये लगेच. असं दुकान असल्यावर नारळ असेल. अरे दुकानात जाऊनच ती खाऊन भेटला नारळ बघा. आमचं गाव देवी मंदिर आणि तिकडे पाणी येत. सर आता सोमेश्वर मंदिर तो मोर पण ओरडतंय ना. कोंबडी कोंबडी आहे ती रान कोंबडी. रान कोंबडी ओरडते. सोमेश्वर मंदिरात चाललोय मस्त वातावरण बघा तुम्ही. हे खूप छान वाटतंय मित्रांनो. खूप हा जो दिसतोय तुम्हाला हा गीत कडा आहे. गीत ह्या काड्याचं नाव आहे गीत कडा. आणि तिकडे वरती आमचे वाडे आहेत जुने सर्व आमच्या कुणबी लोकांचे वाडे. एन्व्हायरमेंट पाहताय बघा. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. आता खिंडीत आलो आहे आपण. इथे एक आंबा आहे तिथे आल्याच्या नंतर सगळेजण पाय पडत मग त्यानंतर तिकडे सोमेश्वरला जातात. हे बघ इथं तिची पाटी लावली असते श्री सोमेश्वर मंदिर. मग इथं आल्याच्या नंतर लोक पाया पडून हा जो रोड आहे सोमेश्वरला जातो इकडे खाली. आता आपल्याला तिकडेच जायचं. एकदम थोडा अंतर राहिलंय इथं आपलं मंदिर आलेलं आहे. आपण आता भगवान शिव ही पायवट आहे खाली जाताना मंदिराकडे. ती दिसते तुम्हाला श्रीदेव सोमेश्वर मंदिर पायवट आहे खाली जाताना.
हा सोमेश्वरचं मंदिर आहे. साईडला आजूबाजूने बघा पूर्ण रान रान आहे. पूर्ण मंदिर आहे सोमेश्वरचं. इथं आल्याच्या नंतर इतकं शांत वाटतं ना. मी श्रावण महिन्यात इकडे यायचं, प्रत्येक सोमवारी यायचं आणि इकडे खाली धबधब्यावर आंघोळ करायचं, धबधबा दाखवतो. मंदिर जे आहे आतमध्ये नियम शंकराची जी पिंडी आहे खूपच छान आहे, त्याला पाहायला मिळेल. आणि खाली खाली तुम्हाला जरा आंघोळी करताना, कारण आम्ही जेव्हा शाळेत असायचो ना तेव्हा प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी इकडे आंघोळी करायला यायचो. सावका सारे मधलं पाणी असतं ना असं पाणी गार पाणी एकदम सावकाश सावकाश. नैसर्गिक खालून हे असं पाणी येते आणि